नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या मा व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आत्ताचा काळ हा पैशांचा काळ आहे असं म्हटलं जात तर वावगं ठरणार नाही कारण ज्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत म्हणजे जी व्यक्ती जास्त श्रीमंत आहे त्या व्यक्तीला आत्ताच्या जगात एक वेगळा दर्जा दिला जातो हे आपण जाणतो म्हणून श्रीमंत होणं कोणाला आवडत नसतं असं नाही प्रत्येक माणसाला हे हवं असतं यासाठी अनेक जण विविध प्रयत्न करत असतात महालक्ष्मीची उपासना करत असतात देवदेवतांची उपासना करत असतात अथक प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी तो वाटेल ते करण्यासाठी कायमच प्रयत्नात असतात पण माणसाचे नशीब उजळण्यासाठी देवसुद्धा काही संकेत देत असतात यातला एक संकेत जरी एखाद्याला मिळाला असेल तर जाणून घ्या की काय आहेत या, या संकेताचा अर्थ जुनी म एक म्हण आहे की उपरवाला जब्बी देत आहे तो छप्पर फाडके देत आहे देवाची साथ आणि मा माणसाचं नशीब जर दोन्ही मिळालं तर माणसाला मोठे ध्येय साध्य करण्यास वेळ लागत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का यशस्वी होण्याआधी देव माणसाला तीन संकेत देत असतो याबाबत शास्त्रामध्ये सुद्धा लिहिले गेलेले आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चांगले दिवस येणार असतात तर देव हे तीन संकेत अवश्य देतात जर तुम्हाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल आणि आपल्या मुलांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी देवाने असे काही मार्ग दिले आहेत ज्याद्वारे तुम्हाला आयुष्यात धन आणि सन्मान मिळू शकेल आज तुम्हाला अशी काही चिन्हे सांगत आहेत जे एखाद्या एखाद्या दिवसाला श्रीमंत बनवतात पहिला संकेत आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला रात्री तीनच्या पुढे सारखी सारखी जाग येते तेव्हा हे लक्षात घ्या की ही साधी गोष्ट नाही या संकेताला खूप शुभ मानले जाते कारण रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात असं मानलं जातं त्यामुळे तुम्ही रात्री तीन नंतर उठणं तुम्ही यशस्वी होण्याचे संकेत आहे रात्री तीन नंतर देवाकडे मागितलेली प्रार्थना वाया जात नाही देव तुम्ही जे मागितले ते नक्की देतो दुसरा संकेत तुम्हाला जर स्वप्नात मोठे मोठे पर्वत दिसत असतील त्या पर्वतावरून धबधब्यासारखे दब पाणी पडताना दिसत असेल आणि हे पाणी जर तुम्ही प्राशन केलं असेल तर ते निश्चितच तुम्हाला यश मिळणारच हा देवाने दिलेला आणखीन एक संकेत असतो तिसरा नंबरचा संकेत जर तुम्हाला स्वप्नात देवी देवता दिसत असतील तर हे शुभ मानलं जातं स्वप्नामध्ये देवी देवता येणं तुम्ही पवित्र व्यक्ती असल्याचा संकेत मानला जातो आणि अशा व्यक्तींची इच्छा लवकर पूर्ण होते परंतु अशी स्वप्न कोणालाही सांगू नये सांगितल्यामुळे तुमचे भाग्य उचलू शकते आणि तुमची इच्छा पूर्ण होऊन तुम्ही करोडपती बनू शकता वर सांगितले हे तीन संकेत जे आपल्याला करोडपती बनण्याआधी देवाने दिलेले असतात त्यामुळे असे घडत असल्यास तुम्ही समजून जा की तुम्ही खूपच भाग्यवान व्यक्ती आहात तर तुम्हाला आपल्याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी या याबाबत या विचारले होते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ